हरि ओम, माझे नाव मारुती विठ्ठल चौगले, सोनेशिवली मुक्काम पोस्ट सोनेशिवली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर। माझा अनुभव, माझी मुलगी दोन तीन महिन्यानंतर प्रेग्नंट राहिल्यानंतर ते ॲटोमॅटिक गाळ होत होतं। मग काही दिवसां आणि एक चौथ्या वेळा राहिल्यानंतर सातव्या महिन्यात आणि तिची बी पी वाढल्यानंतर ते मूल आतल्या पोटातच वाढले। मग नंतर मग ते मूल हे केले, नंतर पाचव्या वेळी मूल राहिल्यानंतर मम्मी बापूंना धावा केला, आता तुम्ही माझ्या मुलगीला कसं पण काय पण करा, पण ह्यावेळी माझ्या मुलगीला मूल पाहिजे म्हणाल्यानंतर उलट तिला राहिल्यानंतर तिची सोनोकॉपी वगैरे केली। सोनोकॉपी केल्यानंतर तिला सांगितलं की एक किडनी लहान आहे, त्या मुलाचं नाक नाही, असं म्हणाल्यानंतर मी आणि बापूंचा धावा केला। उलट तपासण्या गेल्यानंतर तिने सांगितलं की व्यवस्थित दिसत नसेल आणि एक महिना पुढं ढकलून पुढल्या महिन्यात करून बघूया, नंतर मग काय करायचं ठरवू। मग त्यानंतर पुढल्या महिन्यात बघितल्यानंतर तपासणी केल्यानंतर ते काही नाही हा व्यवस्थित म्हणून सांगितलं, आणि आठव्या महिन्यात आणि बी पी वाढायला चालू झाल्यानंतर उलट काय केल्याने बी पी कमी आला कबूल नाही, मग काय करायचं। नागापूर मॅडम कोल्हापूरचे, ते म्हणाले दोघांचाही जीव वाचू आहे। मग तिने आठव्या महिन्यात सिझर करून मसाई हॉस्पिटलमध्ये मुलाला ठेवलं। आता मुली व्यवस्थित आहे, सगळे अंबानी।